कॉफी वगैरह तो बोलिए। ह्या सगळ्याच प्रवासाची सुरुवात थोडीशी जुनी होती, म्हणजे मी जेव्हा शाळात मी कॉलेजमध्ये होतो, मी 12th सायन्सला होतो आणि सायन्सला मी फेल झालो फिजिक्स आणि मॅथ्समध्ये, आणि मला कळलं नाही की तर काय केलं पाहिजे. मग एकतर बाय चॉईस मी गेलो होतो, मला व्हायचं होतं आर्किटेक्ट वास्तविक, आणि नापास झाल्यानंतर सगळं आपलं बदलतंच विश्व थोडंसं. तर माझ्या बाबांचं आणि माझ्या काकांचं, म्हणजे माझ्या आमचा फॅमिली बिझनेस गणपती बनवायचा, गणपती म्हणजे आपले जे भागवतातले गणपती असतात ते, तर मी त्यांना जॉईन केलं माझ्या फॅमिली बिझनेसला. आणि साधारण पुढची 2-3 वर्ष मी गणपतीच्या कामात गुंतलेलो होतो. एव्हाना माझ्या बॅचची जी सगळी मुलं होती माझ्या शाळेतली, माझ्या कॉलेजमधली, ती सगळी बी फायनल इयर, MBBS फायनल इयर, आणि अशी सगळी शिकून शेवटच्या टप्प्यात होती शिक्षणाच्या, किंवा सेकंड लास्ट टप्प्यात होती, आणि मी अडकलेलो होतो 12th. एव्हाना गणपतीच्या कामाचं जी मला एक सरावानी जे आपल्याला यायला लागतं ते यायला लागलं होतं, आणि मला असं वाटलं की अगं हे ह्याच्यात म्हणजे ह्याच्यात मजा आहे, पण ह्याची ह्याचं ह्यातला जो क्रिएटिव्ह भाग आहे तो एका पॉईंटला संपतो. मग मी हळूहळू बघायला लागलो की कुठलं असं फील्ड आहे की जिथे मला ज्याची मला जिथे मला घुसेल किंवा जिथे मला ॲक्सेप्ट करतील लोक. मला गणपतीच्या कामामुळे मला मातीकामाची थोडीशी मला पेंटिंगची, स्केचिंगची, किंवा आपण ज्याला म्हणतो की व्हिज्युअल आर्टची थोडीफार माहिती नव्हती, पण कनेक्ट होता. आणि मग मी पहिल्यांदा एका आर्ट डिरेक्टरकडे कामाला लागलो, आणि नवीन एक जग बघायला मिळालं मला. तर मी ज्यांच्याकडे होतो, संजय झवाळे, त्यावेळेला त्यांची इव्हेंटची कामं खूप चालू होती, म्हणजे लग्नाचे सेट्स किंवा मोठे मोठे आयफा आणि असे अशा टाईपचे इव्हेंट्सचं सेटअप त्यांच्याकडे लागायचे. आणि तर ते सगळं बघायला मिळालं की काय असतं, डिझाईनिंग काय असतं, काय कसं केलं जातं, मग एखादा इव्हेंट कसा उभा केला जातो. पण मला शूटिंग बघायचं होतं, जसं मी मगाशी म्हटलं की मला जसं सगळ्यांना एक लेमॅनला किंवा ऑडियन्सला प्रेक्षकांना जसं शूटिंगची उत्सुकता असते किंवा कसं चालतं हे काम अशी जशी असते तशी ती मलाही होते खूप जास्त. आणि म्हटलं की नाही मला आर्ट डिरेक्शन ठीक आहे, पण मला शूटिंग जिथे सिनेमा बनवण्याच्या जो शी संबंध आहे अशा ठिकाणी जायचं आहे. आणि मग मी माझ्या सुदैवाने लवकरच मला एका फिल्ममध्ये असिस्टंट आर्ट डिरेक्टर कसं काम मिळालं, आणि तिथे मी बघितलं की एक माणूस ॲक्शन कट म्हणतो आहे, आणि तर म्हटलं की इंटरेस्टिंग वाटतं आहे. तर जे काही त्यांचं चालू होतं, एक मुलगा क्लॅप देत होता त्यावेळेला, 35 वगैरे शूट होत होतं सिनेमे, आणि ते क्लॅप देऊन बघितलं म्हटलं हे आपल्याला जमू शकेल, तर आपण हे परस्यू केलं पाहिजे. तर मग मी हळूहळू आर्ट डिरेक्शनमधनं काढता पाय घेतला, आणि मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून मला कोणी घेत आहे का ॲपेंटिस म्हणून, असा माझा लोकांना भेटणं आणि अटेम्प्ट मला घ्या तुमच्या टीममध्ये असं त्यांना चालू झालं, त्यांच्या मागे लागणार लोकांच्या. हे अर्थात हे ट्रान्झिशन खूप किचकट असतं, म्हणजे मला सगळेजण म्हणाले की तुला जर असं ह्याचं अंग आहे पेंटिंगचं आणि ह्याचं, तू आर्ट डिरेक्शन सोडू नकोस, तू काही वर्षात इंडिपेंडेंट आर्ट डिरेक्टर होऊ शकशील. आणि मला एव्हाना ते शूटिंग बघितल्यामुळे मला कळवतं की नाही हे सगळं ठीक आहे, पण जास्त मजेशीर काम कुठलं असेल तर ते त्याचं ॲक्शन कट म्हणणं का माणसाचं काम जास्त इंटरेस्टिंग आहे, आपण केलं पाहिजे ते. मला सुदैवानी मग हेमंत देवधर म्हणून जे आता खूप मोठं नाव आहे, मग आता त्यांनी मला पहिली संधी दिली त्यांच्या एक धागा सोखाच्या नावाच्या डेली सोपमध्ये असिस्टंट म्हणून काम करायचे. आणि तिथे मी ते सगळं पुन्हा बघितलं, म्हणजे एका वेगळ्या अँगलनी शूटिंगचं काम कसं चालतं असिस्टंट म्हणून ते मला बघायला मिळालं. अर्थात माझा तिथे फार जीव गमला नाही समाव, अर्थात तो वयाचा उथळपणा असेल काय असेल, मी ते 1-2-3 महिन्यात मी ते काम सोडलं, आणि मग मी पुन्हा असिस्टंट डिरेक्शन फॉर फिल्म असा शोध चालू झाला माझा. मग ते चालू झालं, मग अजय फणसेकरांनी सगळ्यांनी मला संधी दिली त्यांच्याकडे काम करायची. आणि हे तेव्हाचे दिवस आहेत जेव्हा स्टेनबॅक नुकतंच संपत आलं होतं, म्हणजे जेव्हा एडिट स्टेनबॅकला व्हायचं, प्रिंट निघायची, ओके कट्स तेवढेच छापले जायचे, आणि सगळे इंटरेस्टिंग दिवस होते. म्हणजे स्टेनबॅकला मी एडिट करताना बघायचं मला खूप मजा यायची, की असलं छोटंसं असायचं एक, त्यातनं तो एडिटर बघायचा, हाताने फेकून निगेटिव्ह पॉझिटिव्ह असायचे, ते प्रिंट काढले आणि ते मागे पुढे जोडायचं, म्हटलं की कमाल आहे चायला, ह्याच्यातनं कसं घेतं जजमेंट कसं घेतात ते लोक एवढ्या छोट्या त्या ह्याच्यात. आणि
तर तिथे मला अजय सरांकडे सगळे बेसिक्स ज्याला आपण म्हणतो की कॅमेरा अँगल्स, कंपोजिशन्स काय असतं, काय स्क्रिप्ट असतं, कसं असतं, तर ते तसं ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपण पहिली ते दहावीचा जो आपला प्रवास असतो अभ्यासकडे शिकणं, ते सगळं माझं अजय सरांच्याकडे चालू होतं. त्यांनी मला अनेक पुस्तकं दिली वाचायला, मग मी काही ऑनलाईन शोधली, तर असं ते आणि सायमल्टेनियसली त्यांच्या टीममध्ये असताना शूटिंग बघत होतोच मी. तर क्रेन काय असते, लाईट्स काय असतात, काय डे टंगस्टन लाईट्स, डेग लाईट्स, लेन्सेस, लाँग लेन्सेस, शॉर्ट लेन्सेस, आणि हे सगळं तिकडे बघायला मिळत होतं. स्टडी कॅम्प काय असतो, जेमी जीप काय असते, अशा सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि मला त्याच्यानंतर एक मराठी फिल्म मिळाली रास्ता गोगा नावाची, आणि त्याच्यानंतर मला कन्सिस्टंटली ॲज अन असिस्टंट मराठी सिनेमेच मिळत गेले. म्हणजे त्याच्यानंतर साडेमाडेतीनला होतो मी अंकुश चौधरी, सचित पाटील यांच्याकडे, त्याच्यानंतर मी आदित्य सगवदकांकडे होतो ओला ढल्ला, आणि पुन्हा एकदा सतरंगीच्या टीममध्ये. मधल्या काळात मला परेश सगळ्यांकडे संधी मिळाली, हरिशंकरच्या फॅक्टरीच्या टीममध्ये मला घुसायची संधी मिळाली आशिषमुळे, माझ्या मित्रामुळे. एका मी पुन्हा सचित सगळ्यांबरोबर क्षणभर विश्रांती नावाची फिल्म केली. मग किरण यज्ञपवित होते त्यांच्याकडे मी तारांचं भेटण्याची फिल्म त्यांनी केली, तिथे होतो. आणि आता हळूहळू एक 6-7 सिनेमे होऊ घातल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता आपण केला पाहिजे अटेम्प्ट, काय की आपल्याला बनवता येतं की नाही, किंवा आपल्याला काय बनवायचं असं. आता हळूहळू माझा शोध आणि प्रवास त्या दिशेने चालू झाला होता. त्या ट्रॅफिकमध्ये थांबलेलं असताना मला कायम तिथे तर झेडोकीची होती, लॅम्पोस्टखाली एखादा मुलगा आहे आणि बाईक लागली त्याची, आणि मुलीची वाट बघत थांबला आहे, घड्याळाकडे बघतोय, अशी इमेज डोक्यात होती खूप दिवस. तर ती इमेज घेऊन वाटलं की कायतरी केलं पाहिजे आता ह्याचं. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब स्ट्रगल स्टोरीज.